काय झालं कोणाला काही द्यायचंय का? हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत दोन कामगार, त्यांना मदत करायचंय. त्या दोघांचीही परिस्थिती हालाकीची आहे. आधीच दिलेला पगार पुरत नाही, त्या तिथे कामगारांचे पैसे कापले जातात. त्या दोघांकडे जेवढे पैसे होते ते सगळे हॉस्पिटलमध्ये खर्च झाले. आणि शिंदे काकांच्या घरी मला वाटते दुसरं कोणी कमवणार पण नाही. त्यांची बायको आहेत पण त्या स्वतः अज्ञमधनं आजारी असतात. त्यांच्या खाण्यापिण्याचे वांदे व्हायला नको म्हणून सगळ्या कामगारांनी मिळून ठरवलंय की कॉन्ट्री करून त्यांच्या घरचा किराणा माल भरून देऊया. मान्या तू भी बस बसा. हा दररोज चटणी भाकर खातोय, हे डबा दाखव. मनासारखा पगार मिळाला असता तर मनासारखं जेवण बी मिळालं असतं. जाऊ दे. मी घाबरत नाही त्या मल्हार खानविलकरला. आणि हे बघ, तू सांगायच्या आधी तुला नोकरीवरून घालवतो की नाही बघच तू. दुसऱ्यांची नोकरी घालवायच्या आधी तुम्ही स्वतः नोकरीच्या लायकीचे आहात का ते बघा. माझी लायकी काढतेस तुझ्या. स्त्रीवर हात चलतोस हे म्हाताऱ्या हात चल.